अवधूत चिंतन श्री गुरुदेवच्या नावाचा जप करणाऱ्या अनेक भक्तांसाठी सोलापूरच्या कलाकारांनी बालदत्त महाराजांचं रूप साकारलंय. ही किमया आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेकअप आर्टिस्ट अर्चना सातारकर आणि छायाचित्रकार राज पवार यांनी साकारली आहे. बालदत्त महाराजांच्या रूपामध्ये ओवी अमीर तडवळकर या कलाकारांनी दत्त महाराजांच्या बालरूपाची छबी साकारली आहे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा पिवळं पितांबराचं रूप आणि गालडी दत्त महाराजांचं बालरूप दाखवणाऱ्या या दोन वेगवेगळ्या प्रतिमा मनोहरी असून याकरिता जवळपास 10 दिवस काम केलं असल्याची माहिती अर्चना सातारकर आणि राज पवार यांनी दिली आहे. दत्त महाराजांची संकल्पना आली डोक्यात जेव्हा, तेव्हा काय करायचं, काय दाखवता येईल आपल्याला वेगळ्या पद्धतीने, तर बालदत्त दाखवायचं असं विचार. मग कोणाला निवडायचं ह्याच्यामध्ये? मग ह्याच्या आधी ओवी तडवळकरनी केलं होतं काम, ते तिच्यावर आम्ही श्रीकृष्णाचं केलेलं होतं. श्रीकृष्ण इतका निरागस, तिचा चेहरा इतका निरागस, तिचे डोळे इतकं सुंदर ती दिसत होती, एकदम ती समोर आली, तिलाच घ्यायचं असं ठरवलं आम्ही. मग जवळजवळ 2 महिने आम्ही हे चालू आहे, तिचा वेळ मिळत नव्हता किंवा आमचं काहीतरी प्रॉब्लेम येत होतं, अशा पद्धतीने चालू होतं. मग एक दिवस ठरलं की करायचं, लोकेशन लवकर सापडत नव्हतं, खूप ठिकाणी फिरलो आम्ही बघायचं हे लोकेशन करायचं का. आणि ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी अक्षरशः पाऊस होता, आम्ही पावसात हे शूट केलेलं आहे ॲक्च्युली. आणि दत्त महाराजांचं करताना बालदत्त कसे होते हे फोटो सर्च करत राहिलो, त्यांचे गळ्यातलं काय होतं, त्यांच्या हातामध्ये काय होतं, त्यांचे वस्त्र काय होते, ह्या सगळ्या पद्धतीचा अभ्यास केलो. पिवळंच पितांबर घ्यायचं का, त्यांना आवडता रंग कुठला त्यांचा, अशा पद्धतीने आम्ही त्याच्यावर विचार करत गेलो, एकमेकांशी संवाद साधत गेलो आणि अशा पद्धतीने आम्ही ते साकार केले. आता नवरात्र लवकरच येते आहे, गेले 3 वर्ष आम्ही नवरात्र करतो, नवरात्रीमध्ये काय वेगळं देता येईल हे पण आम्ही विचार करत असतो. तर आता नवरात्रीमध्ये आमचं चाललेलं आहे की दुसरा कुठलाही हे सरस्वती म्हणा किंवा काही हे करून आम्ही ओवी तडवळकरवरच नवीन काहीतर संकल्पना हे करतो आहे, तर तुमच्यासमोर लवकरच ते येईल. प्रथम माझ्या अर्चना म्हणायचा प्रस्ताव आला की दत्तगुरु महाराज आपल्याला करायचे, मग त्या हिशोबाने मग मी काही दत्त महाराजांचे फोटो जुने काही मॅडमने मला पाठवले, मग त्याचा जरा बारकाईने अभ्यास केला, कारण देवी देवांचे आपण जेव्हा फोटोचे शूट करतो तेव्हाच बारकाईने बारीक लक्ष देणं गरजेचं आहे, जर काही चूक झाली तर ते खूप म्हणजे आवड जातं, त्यामुळे आम्ही बारकाईने परफेक्ट ते बघितलं. मग नंतर मॉडेलचं आम्ही चूज कुणाला करायचं असं चर्चा केली, तेव्हा ओवी तडवळकर हे आम्हाला म्हणजे परफेक्ट एक मॉडेल वाटली त्या दत्तगुरूसाठी. मग आम्ही त्यांना बोललं तर ते लगेच एका पायावर तयार झाले की त्यांना दत्तावर भक्ती त्यांची आणि माझी पण दत्तावर भक्ती आहे. मग त्यामुळे बारकाईने मग ते विचार करून आम्ही त्यांना ठरवलं की आता करायचं शूट. मग आता राहिला प्रॉब्लेम काय तर लोकेशनचं, कारण आमचा इंडोर चालला तर शूट करायचा, पण इंडोरमध्ये तो म्हणजे फील आला नसता दत्त महाराजांचा, त्यामुळे आम्ही काय केलं लोकेशन शोधलं, एक 7-8 दिवस लोकेशन शोधलं 4 ठिकाणाचे, पण त्यातल्या आम्ही चूज केला. बंद पडलेली आपली मिल आहे सोलापूरची, तर वडाचं मोठं झाड भेटलं ते परफेक्ट होतं, मग तिथं आम्ही शूट करायचं ठरवलं. आणि शक्यतो शूटसाठी आम्ही सकाळी मॉर्निंगचा दिवस निवडला आणि लाईट्स इफेक्ट्स डे लाईट्स असे रिफ्लेक्टर करून आम्ही सगळे शूट तयार केलं. दत्त महाराज प्रथम मी ओई जेव्हा आली समोर तो आम्हाला दत्त महाराज प्रकट झाले समोर असंच पूर्ण म्हणजे भासच होत होता पूर्ण, आणि आम्ही त्याचे दर्शन पण घेतले. मला खूप मस्त वाटत होतं, मला गुरुदत्त खूप आवडतात आणि मला खूप मजा येत होती. मला खूप भारी वाटत होतं, म्हणजे मी हे करते माझा विश्वासच बसत नव्हता मी हे करते म्हणून. सोलापूरच्या जुन्या एनजी मिलमध्ये याचं छायाचित्रीकरण करण्यात आलं असून पाठीमागे एक मोठा वटवृक्ष आणि आवश्यक अशी वेशभूषा रंगभूषा साकारून हे बालदत्त महाराज सुरू साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न बालकलाकार ओवी तडवळकर यांनी केलाय. अर्चना सातारकर, राज पवार आणि ओवी तडवळकर यांनी यापूर्वी देखील श्रीकृष्ण देवी जगदंबा माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात वेगवेगळ्या छबी तयार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. अर्चना सातारकर आणि राज पवार यांनी साकारलेली अनेक रूप आहेतच, त्यात सर्वात प्रसिद्ध झालेल्या गौतम बुद्धांच्या रूपानं त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली आहे.